आजचा जो टॉपिक आपला तो आहे डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म, ते बघायचं आपल्याला. अगोदर आपण बघू की ॲक्च्युली डबल फर्टिलायझेशनमध्ये आपण का पाहिलं होतं, तर तिथं दोन मेल गमेट्सचं काय झालं होतं, फ्युजन झालं होतं, म्हणून त्याला डबल फर्टिलायझेशन म्हटलं होतं. फर्स्ट मेल गमेट जो होता तो फ्यूज झाला होता कोणासोबत, ॲक्च्युअलमध्ये एक सेलसोबत, आणि झायगोट फॉर्म केलं होतं. झायगोट हे डिप्लॉइड नेचर असते आपल्याला माहिती आहे. देन सेकंड जो मेल गमेट होता तो कोणासोबत फ्यूज झाला होता, टू पोलर न्यूक्लियससोबत. आणि टू पोलर न्यूक्लियसची कंडिशन कशी होती, डिप्लॉइड इन नेचर, आणि हा एक सिंगल हॅप्लॉइड मेल गमेट होता. देन त्यांचं काय झालं, तिथं फ्यूजन झालं आणि त्यांनी फॉर्म केलं एंडोस्पर्म. दॅट इज द प्रायमरी एंडोस्पर्मसुद्धा म्हणू शकतो मी, किंवा त्याला एंडोस्पर्म म्हणसा. एंडोस्पर्म काय झालं, तिथं फॉर्म झालं. देन आता आपल्याला बघायचं ॲक्च्युली एंडोस्पर्म काय आहे, ते डिटेलमध्ये बघायचंच आहे. समोरच्या स्लाईडमध्ये मी सांगितलेलंच आहे. फर्स्ट मेल गमेट जो होता तो फ्यूज झाला होता एक सेलसोबत, आणि झायगोट फॉर्म झालं होतं. आणि झायगोटचं कन्वर्शन किंवा ते समोर चलून कशामध्ये डेव्हलप होणार आहे, एम्ब्रियोमध्ये. हा जो एम्ब्रियो राहतो याच्या आजूबाजूला कोण प्रेझेंट असतो, एंडोस्पर्म प्रेझेंट असतो. आणि या एंडोस्पर्मचं एकच काम आहे, एकच फंक्शन आहे, जो डेव्हलपिंग एम्ब्रियो आहे त्याला नरिशमेंट प्रोव्हाइड करणं, जे आवश्यक मटेरियल आहे, फूड मटेरियल आहे, किंवा जे की नरिशमेंटसाठी लागणार आहे, ते सर्व गोष्टी कोण प्रोव्हाइड करते, एंडोस्पर्म प्रोव्हाइड करते. कोणाला, डेव्हलपिंग एम्ब्रियोला. शब्द लक्षात ठेवाल इथं, डेव्हलपिंग एम्ब्रियो. देन आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की ॲक्च्युली जो एम्ब्रियो आहे त्याचं नेचर कसं आहे, ट्रिप्लॉइड इन नेचर आहे. कारण आता ट्रिप्लॉइड इन नेचर काय आहे, कावर आहे, तर आपल्याला माहिती आहे टू पोलर न्यूक्लियाचं फ्युजन एका सिंगल हॅप्लॉइड मेल गमेटसोबत झालं. ते टू पोलर न्यूक्लिया दोन आणि एक मेल गमेटचं, या तिघांचं काय झालं होतं, तीन न्यूक्लियाचं काय झालं, तिथं न्यूक्लियाचं फ्युजन झालं होतं, म्हणून त्याला म्हणतात ट्रिपल फ्युजन. आणि एंडोस्पर्मचं जे नेचर आहे ते कसं आहे, ट्रिप्लॉइड इन नेचर आहे. आपण हे पाहिलेलंच आहे. हे सर्व जे आपण इव्हेंट बघत आहे हे पोस्ट फर्टिलायझेशनचे इव्हेंट आहे. त्यामध्ये म्हणजे फर्टिलायझेशन झाल्यानंतर काय घडते बा ॲक्च्युली त्या एम्ब्रियो सॅकमध्ये, ते बघायचं आपल्याला. सर्वात अगोदर आपण डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म बघणार आहे काय येतं. ॲक्च्युली मी सांगितलेलं सुद्धा आहे की जो मेल गमेट आहे, सेकंड मेल गमेट, त्याचं फ्युजन होईल कोणासोबत, टू पोलर न्यूक्लियसोबत, आणि तो फॉर्म करेल एंडोस्पर्म. आणि एंडोस्पर्म हा एम्ब्रियो सॅकच्या एम्ब्रियोच्या आजूबाजूला खासतो, सराउंडिंग प्रेझेंट असतो. आणि जो डेव्हलपिंग एम्ब्रियो आहे त्याला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्याचं, त्याला नरिशमेंट देण्याचं काम कोण करते, एंडोस्पर्म करते. डेव्हलपिंग एम्ब्रियोला नरिशमेंट देण्याचं काम कोण करणार आहे, एंडोस्पर्म करणार आहे. एंडोस्पर्म हा पोस्ट फर्टिलायझेशन, मी अगोदर सुद्धा सांगितलं आहे, पोस्ट फर्टिलायझेशन टिश्यू आहे. आणि डबल फर्टिलायझेशनचं प्रॉडक्ट आहे, कारण की डबल फर्टिलायझेशनमध्येच एंडोस्पर्म का होता आहे, फॉर्म होत आहे. जर तुम्ही ॲक्च्युअलमध्ये जर बघाल तर जे एंडोस्पर्मचं डिव्हिजन इन एंडोस्पर्म फॉर्मेशन जे आहे, म्हणजे एंडोस्पर्म फॉर्मेशनसाठी जे डिव्हिजन वगैरे होते ते फास्टर आहे ॲज कम्पेअर टू जे एम्ब्रियो डेव्हलपमेंटमध्ये जे डिव्हिजन होते त्याच्यापेक्षा हे काय आहे, एंडोस्पर्मचं डिव्हिजन फास्टर होते. आता ॲक्च्युली आपल्याला समोर बघायचं आहे टाईप्स ऑफ एंडोस्पर्म, मीन्स कुठल्या कुठल्या टाईपचे एंडोस्पर्म फॉर्म होऊ शकतात आणि ते एंडोस्पर्म किती टाईपचे आहेत. तीन टाईपचे एंडोस्पर्म फॉर्म होऊ शकतात. फर्स्टली न्यूक्लियर, देन सेल्युलर आणि हेलोबियल. आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे न्यूक्लियर. न्यूक्लियर काय ॲक्च्युली, तर त्याच्या नावामध्ये सांगितलेलं आहे. हे मोस्ट कॉमन टाईपचं एंडोस्पर्म आहे जे की एंजियोस्पर्ममध्ये डेव्हलप होते जास्त प्रमाणात. नियर अबाउट 161 ज्या फॅमिलीज आहेत एंजियोस्पर्मच्या, त्या 161 फॅमिलीजमध्ये न्यूक्लियर टाईप ऑफ एंडोस्पर्म का असतो, प्रेझेंट असतो. मीन्स जे डेव्हलपमेंट होते एंडोस्पर्मची, नियर अबाउट जे 161 फॅमिलीज आहेत त्यामध्ये कुठल्या टाईपचा एंडोस्पर्म डेव्हलप होऊ शकतो, न्यूक्लियर टाईप ऑफ एंडोस्पर्म डेव्हलप होऊ शकतो. आता ॲक्च्युली तर होते काय, तर आपल्याला माहिती आहे की जे एम्ब्रियो सॅक आहे त्यामध्ये आपण काय पाहिलं होतं, दोन एंड राहतात, एक चलाजल एंड राहतो आणि एक मायक्रोपायलर एंड राहतो. मायक्रोपायलर एंडच्या साईडने आपण काय पाहिलं होतं ॲक्च्युली, की तिथं एक सेल आहे सेंटरमध्ये, आजूबाजूने सिनर्जिट सेल आहे, देन वरच्या साईडनी चलाजल एंडनी काय अँटीबॉडल सेल आहे, ते तिन्ही डिजनरेट होऊन जातील आता, ठीक आहे. त्या साईडनी काय राहणार आहे, एक ॲक्च्युली एम्ब्रियो राहणार आहे. आता होते काय ॲक्च्युली पहा, तर या न्यूक्लियर टाईप ऑफ एंडोस्पर्ममध्ये होणार काय. जो प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसचे फॉर्म झालेलं आहे त्या
प्राइमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसचं काय होणार आहे, रिपीटेड फ्री न्यूक्लिअर डिव्हिजन होणार आहे, आणि टी डिव्हिजन झाल्यानंतर ते काय करणार आहेत, सेल फॉर्म करणार आहेत. साहजिक गोष्ट आहे, टू न्यूक्लिया काय करणार आहेत, ते फॉर्म करणार आहेत डिव्हिजन झाल्यानंतर. आता इथं होते का ॲक्च्युली रिपीटेटिव्ह डिव्हिजन होत आहे, तर ॲक्च्युली कंटिन्युअसली का होत जाईल, त्या न्यूक्लियसचं का होत जाईल, इथं डिव्हिजन होत जाईल. आणि खूप जास्त प्रमाणात न्यूक्लिया डेव्हलप, जर साहजिक गोष्ट आहे, जास्त प्रमाणात न्यूक्लिया डेव्हलप होतील तर न्यूक्लियाची साईज वगैरे वाढणार आहे. न्यूक्लियाची साईज जशी जशी वाढत जाईल तसं तसं एम्ब्रियो सॅकची साईजसुद्धा का होत जाईल, वाढत जाईल. बट इथं एक कंडिशन लक्षात ठेवायची तुम्ही, की ॲक्च्युली इथं कॅरिओकायनेसिस होते. कॅरिओकायनेसिस म्हणजे काय, आपण अगोदरसुद्धा पाहिलं आहे, कॅरिओन मीन्स न्यूक्लियस, म्हणजे न्यूक्लियसचं का होतं, इथं डिव्हिजन होत आहे, इथं सायटोकायनेसिस घडत नाही आहे. बट हो, जेव्हा खूप जास्त प्रमाणात काय होणार आहे, न्यूक्लिअर डिव्हिजन होणार आहे, मीन्स खूप जास्त प्रमाणात न्यूक्लिया फॉर्म होणार आहेत. ॲक्च्युली ते जे न्यूक्लिया आहेत, ते एक कंडिशन अशी, जास्त प्रमाणात डेव्हलप झाल्यानंतर न्यूक्लिया ते पेरिफेरीला पोहोचतील. पेरिफेरीला मीन्स ॲक्च्युली साईड बाय साईड पोचून जातील, जे एंड पॉईंट राहतो तिथं ते पोचून जातील सर्व, किंवा मग साईड बाय साईड काय होऊन जातील, ते काठाकाठाने पोचून जातील. सो मग ते काठाकाठाने पोचल्यानंतर तिथं ॲक्च्युली काय फॉर्म होणार आहे, व्हॅक्युअल फॉर्म होणार आहे, खूप जास्त प्रमाणात मोठा व्हॅक्युअल फॉर्म होईल सेंटरमध्ये. बट इथं प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसचं डिव्हिजन, रिपीटेटिव्ह डिव्हिजन झाल्यानंतर ॲक्च्युली होणार काय, खूप जास्त प्रमाणात न्यूक्लिया डेव्हलप होतील, आणि ते न्यूक्लिया जास्त प्रमाणात डेव्हलप झाल्यानंतर ती एम्ब्रियो सॅकची साईजसुद्धा काय होऊन जाईल, लार्ज होऊन जाईल, वाढून जाईल. जशी जशी न्यूक्लियाची साईज वाढत जाईल तशी एम्ब्रियो सॅकची साईजसुद्धा वाढत जाईल. सो एक कंडिशन अशी येणार आहे इथं, की जे सगळे न्यूक्लिया आहेत ते पेरिफेरीला पोचतील. पेरिफेरीला म्हणजे काठाकाठाने पोचून जातील सर्व, आणि सेंटरमध्ये लार्ज व्हॅक्युअल काय होईल, फॉर्म होऊन जाईल. सो इथं वॉल फॉर्मेशन, म्हणजे सेल वॉल फॉर्मेशन होत नाही, मीन्स सायटोकायनेसिस वगैरे होणार नाही. बट जे व्हॅक्युअल वगैरे फॉर्म झालेलं आहे, सॉरी, जे व्हॅक्युअल वगैरे फॉर्म झालं आहे ते सेंटरमध्ये फॉर्म होईल. सो लास्ट पॉईंटमध्ये पहा काय म्हटलेलं आहे, वॉल फॉर्मेशन बिगिन्स इन लॅटर स्टेज इन सेंट्रिपिटल मॅनर. मीन्स आता होणार काय, इथं जे सेंटरमध्ये व्हॅक्युअल फॉर्म झालेलं आहे आणि आजूबाजूला त्या व्हॅक्युअलच्या वरच्या साईडनी, आजूबाजू साईडनी काय राहणार आहे, मीन्स काटाकाटांनी काय राहणार आहेत, न्यूक्लिया राहणार आहेत, तर तिथं काय होऊ शकते, म्हणजे वॉल फॉर्मेशन वगैरे होऊ शकते. सो न्यूक्लिअर एंडोस्पर्ममध्ये आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे, की ॲक्च्युली हे खूप कॉमन टाईपचं एंडोस्पर्म आहे. नियर अबाउट 161 फॅमिलीमध्ये एंजियोस्पर्मिक फॅमिली आहेत, 161 फॅमिलीज आहेत नियर अबाउट, त्यांच्यामध्ये न्यूक्लिअर टाईप ऑफ एंडोस्पर्म डेव्हलप होऊ शकतो. सो देन त्यामध्ये सेकंड पॉईंट लक्षात ठेवायचं आहे, की ॲक्च्युली जे प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आहे त्याचं रिपीटेड डिव्हिजन होईल आणि खूप जास्त प्रमाणात न्यूक्लिया फॉर्म होतील. न्यूक्लिया फॉर्म झाल्यानंतर साहजिक गोष्ट आहे, न्यूक्लियाची साईज वगैरे वाढत जाईल. जशी जशी न्यूक्लियाची साईज वाढत जाईल, साहजिक गोष्ट आहे, त्या एम्ब्रियो सॅकची सुद्धा काय होत जाईल, साईज इन्क्रीज होत जाईल. देन एक कंडिशन अशी येणार आहे, खूप जास्त प्रमाणात न्यूक्लिया डेव्हलप झाल्यानंतर ते न्यूक्लिया पेरिफेरीला, मीन्स आजूबाजूला साईड बाय साईड, मीन्स काठाकाठाने काय होऊन जातील, ते पुश केल्या जातील आणि सेंटरमध्ये लार्ज व्हॅक्युअल काय होईल, तिथं फॉर्म होईल. बस यामध्ये न्यूक्लिअरमध्ये फक्त एवढं लक्षात ठेवायचं. देन तुम्हाला माहीत आहे ॲक्च्युली जो व्हॅक्युअल वगैरे सेंटरमध्ये डेव्हलप झाला आहे तो काय होऊ शकतो, मीन्स समोर सोडून त्याचं काय होऊन जाईल, तो डिसअपिअर वगैरे होऊन जाईल. देन एंडोस्पर्म कम्प्लिटली सेल्युलर होऊन जाईल, हे तर आपल्याला माहितीच आहे. सो याचं जे बेस्ट एक्झाम्पल आहे ते कोकोनट आहे, ठीक आहे. याचे वेगवेगळेसुद्धा एक्झाम्पल आहेत, कॉटन आहे, मेज आहे, व्हीट आहे, राईस आहे, बट कोकोनट हे बेस्ट एक्झाम्पल. आता होते का ॲक्च्युली पहा, कोकोनटमध्ये आपल्याला माहीत आहे जे कोकोनट आहे त्याची आउटर कवरिंग जे आहे, साईड बाय, म्हणजे साईडचे जे कवरिंग आउटर, ते हार्ड आहे. सो मीन्स तुम्ही आतमध्ये जर पाहिलं तर आतमध्ये काय राहणार आहे, सेंटर जे व्हॅक्युअल राहतो ॲक्च्युली, तर ते काय असते, फ्री न्यूक्लिया असतात. मीन्स ते दोन कंडिशन आपण पाहतो, ॲक्च्युली आपण जे आपण कोकोनटमध्ये दोन कंडिशन वगैरे पाहतो. सो दोन कंडिशन कुठले, तर आउटर जे आहे ते सॉलिड राहणार आहे आणि सेंटरमधली जी काय राहणार आहे लिक्विड राहणार आहे. ते लिक्विड जे फॉर्म होणार आहे ते कशापासून फॉर्म होणार आहे ॲक्च्युली, ज्याला आपण मिल्की फ्लुइड वगैरे सुद्धा म्हणतो. सो ते फॉर्म होणार आहे कशापासून, फ्री न्यूक्लियापासून, ठीक आहे. आणि ते जे व्हाईट सॉलिड राहणार आहे ते काय असणार आहे ॲक्च्युली, तो एंडोस्पर्म असणार आहे. सो हे कंडिशन आपण कशामध्ये बघू शकतो, कोकोनटमध्ये बघू शकतो, कोकोस नसिफेरामध्ये. सो तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता जो एम्ब्रियो आहे, देन नंतर पहिल्या डायग्राममध्ये सांगितलेलं आहे मी, देन ट्रिप्लॉइड न्यूक्लियस आहे, देन त्याचं काय झालं,
प्रायमरी एंडोस्पोन्युक्लियसचं काय झालं, डिव्हिजन झालं खूप जास्त प्रमाणात, थर्ड डायग्राममध्ये दाखवलेलं आहे तिथं काय झालेलं आहे, डिव्हिजन वगैरे झालेलं आहे खूप जास्त प्रमाणात, न्यूक्लिया फॉर्म झालेले आहेत. बट न्यूक्लिया फॉर्म झाल्यानंतर त्याच्या मधामध्ये तुम्हाला ॲक्च्युली सेल वॉल फॉर्मेशन वगैरे दिसत नाही आहे. सो इथं लक्षात ठेवायचं, फक्त इथं काय होणार आहे, कॅरिओगायनेसिस होणार आहे. देन नंतर तुम्ही डी डायग्राममध्ये बघू शकता की पेरिफेरीला खूप जास्त प्रमाणात न्यूक्लिया काय झाल्या, मीन्स जे न्यूक्लिया फॉर्म झालेले होते ते पेरिफेरी पोझिशनला पुश केल्या गेलेल्या आहेत. आणि लास्ट डायग्राममध्ये बघू शकता तुम्ही सेंटरमध्ये काय झालेलं आहे, व्हॅक्युअल फॉर्म झालेलं आहे आणि आजूबाजूला काय त्याचे न्यूक्लिया आहेत. आणि हे सगळे कंडिशन तुम्ही बघू शकता. आणि मायक्रोपायलर एंडला कोण आहे, एम्ब्रियो प्रेझेंट आहे. सो सेकंड जो आहे तो आहे सेल्युलर एंडोस्पर्म. सो आता सेल्युलर एंडोस्पर्ममध्ये काय ॲक्च्युली, तर यामध्ये फक्त लक्षात काय ठेवायचं आहे, जसं आपण न्यूक्लिअर एंडोस्पर्ममध्ये पाहिलं होतं सेम कंडिशन आहे, बट इथं होते काय, तिथं कॅरिओगायनेसिस झालं होतं आणि सायटोगायनेसिस झालेलं नव्हतं, थोडंफार मीन्स होऊ पण शकते. देन सेल्युलरमध्ये काय होणार आहे, जे कॅरिओगायनेसिस आहे ते तर होणारच आहे, बट सायटोगायनेसिससुद्धा काय होणार आहे, इथं घडणार आहे. सो मी तुम्हाला डायग्रामच्या बेसिसवर सांगणारच आहे समोर. सो इथं काय होणार आहे, जसं जसं प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसचं काय होणार आहे, डिव्हिजन होणार आहे, जसं जसं डिव्हिजन होत जाईल तसंच त्या डिव्हिजनसोबत सेल वॉल फॉर्मेशनसुद्धा होत जाईल. म्हणजे कॅरिओकायनेसिससोबतच आता काय घडणार आहे, तिथं सायटोकायनेसिस घडणार आहे. सो तुम्ही बघू शकता नेक्स्टमध्ये, मी दाखवणारच आहे तुम्हाला डायग्राममध्ये. सो सेकंड पॉईंटमध्ये काय म्हटलेलं आहे बघा, जो हा जो एंडोस्पर्म आहे, एंडोस्पर्म इज अ सेल्युलर फ्रॉम द बिगिनिंग, स्टार्टिंगपासूनच हा एंडोस्पर्म का असतो, सेल्युलर असतो. देन थर्ड पॉईंटमध्ये बघा काय म्हटलेलं आहे, ॲक्च्युली एंडोस्पर्म इज डिवायडेड इंटू सेवरल चेंबर्स. मी आताच सांगितलं, जसं जसं इथं कहत जाईल प्रायमरी एंडोस्पर्मचं प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसचं कहत जाईल, डिव्हिजन होत जाईल, रिपीटेड डिव्हिजन. सो तिथं कहत जाईल, जसं जसं डिव्हिजन होत जाईल तसं तसं सेल वॉल फॉर्मेशन कहत जाईल, तिथं होत जाईल. देन खूप जास्त प्रमाणात इथं न्यूक्लियस काय असतील, प्रेझेंट असतील आणि प्रत्येकाला स्वतःची सेल वॉल राहणार आहे. देन इथं फ्री न्यूक्लियर स्टेज काय असते, ॲब्सेंट असते, कम्प्लिटली ॲब्सेंट असते. मी अगोदरसुद्धा सांगितलेलं आहे, जसं आपण पाहिलं होतं कशामध्ये, न्यूक्लिअर एंडोस्पर्ममध्ये पाहिलं होतं की फ्री न्यूक्लियामुळे लिक्विड फॉर्म होते, आपण नारळची कंडिशन पाहिली होती. सो इथं जे फ्री न्यूक्लिअर स्टेज आहे ते का राहणार आहे, इथं ॲब्सेंट राहणार आहे. सो हे इट इज लेस कॉमन टाईप आहे, खूप कमी प्रमाणात दिसून येते एंजियोस्पर्ममध्ये. नियर अबाउट तुम्ही जर डायकॉट पाहिलं, एंजियोस्पर्मचाच टाईप आहे. सो डायकॉटलीडॉन्समध्ये मीन्स डायकॉट्समध्ये तुम्ही जर पाहिलं असेल, नियर अबाउट 72 फॅमिलीज अशा आहेत ज्याच्यामध्ये सेल्युलर टाईप ऑफ एंजियोस्पर्म दिसून येते. सो त्याचं एक्झाम्पल आहे धतुरा. यामध्ये फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे, जसं जसं प्रायमरी एंडोस्पर्मचं न्यूक्लियसचं काय होत जाईल, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसचं डिव्हिजन होत जाईल, तसं तसं तिथं सेल वॉल फॉर्मेशन होत जाईल आणि प्रत्येक न्यूक्लियाला सेपरेट कंपार्टमेंट फॉर्म होईल. इथं साहजिक गोष्ट आहे, सेल वॉल स्वतःची राहणार आहे त्याला, आणि फ्री न्यूक्लियर स्टेज काय राहणार आहे, इथं ॲब्सेंट राहणार आहे. देन नियर अबाउट 72 फॅमिलीमध्ये जे डायकॉट फॅमिली आहेत, 72 फॅमिलीज आहेत डायकॉटच्या, त्यामध्ये सेल्युलर टाईपचा एंडोस्पर्म दिसून येईल. हे खूप लेस कॉमन आहे, मीन्स ॲक्च्युली जास्त प्रमाणात राहत नाही. याचा एक्झाम्पल आहे धतुरा. बघू शकता तुम्ही डायग्राममध्ये, प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसचं डिव्हिजन झालं, देन सेल वॉल फॉर्मेशन झालं, दोन न्यूक्लिया असे आजूबाजूला पोचले. तुम्ही बघू शकता प्रत्येक कंपार्टमेंट फॉर्म, सी डायग्राम बघू शकता, प्रत्येक वेगळं कंपार्टमेंट फॉर्म झालेलं आहे, प्रत्येकाला स्वतःची सेल वॉल आहे न्यूक्लियाला. बघू शकता तुम्ही डीमध्ये, ईमध्ये. सो लास्ट जो आहे तो आहे हेलोबियल एंडोस्पर्म. सो हेलोबियल एंडोस्पर्म काय ॲक्च्युली, तर हेलोबियल एंडोस्पर्ममध्ये फक्त एवढं लक्षात ठेवायचं, हा जो हेलोबियल एंडोस्पर्म आहे हा इंटरमिजिएट आहे कशामधला, न्यूक्लियर आणि सेल्युलर एंडोस्पर्ममधला. सो इथं होते का ॲक्च्युली, फर्स्टली प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसचं का होणार आहे, इथं डिव्हिजन वगैरे होणार आहे आणि दोन डिव्हिजन झाल्यानंतर टू अनइक्वल सेल का होतील, इथं फॉर्म होतील. आणि टू अनइक्वल सेल फॉर्म झाल्यानंतर साहजिक गोष्ट तुम्हाला माहिती आहे, मी अगोदरसुद्धा सांगितलेलं आहे, कॅरिओगायनेसिस झाल्यानंतर तिथं काय घडणार आहे, सायटोकायनेसिस वगैरे घडणार आहे. फक्त सायटोकायनेसिस तुम्ही लक्षात ठेवायचं की न्यूक्लिअरमध्ये थोडंफार न्यूक्लिअर एंडोस्पर्ममध्ये दिसून येते किंवा मग दिसून येत नाही, ॲब्सेंटच असते असे म्हटलं चालते. सो जो हेलोबियल आहे त्यामध्ये काय होणार आहे, फर्स्टली मी अगोदरसुद्धा सांगितलेलं आहे, हा इंटरमिडिएट आहे कशामधला, न्यूक्लिअर एंडोस्पर्ममधला आणि सेल्युलर एंडोस्पर्ममधला. ते इथं प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसचं काय होणार आहे, डिव्हिजन होणार आहे, मग तिथं ट्रान्सफर्स वॉल मीन्स मधामध्ये वॉल वगैरे फॉर्म होईल. देन नंतर टू अनइक्वल सेल इथं काय होतील, फॉर्म होतील डिव्हिजन झाल्यानंतर, फर्स्ट डिव्हिजन झाल्यानंतर. देन त्याचं सायटोकायनेसिस वगैरे होईल
आता साहजिक गोष्ट आहे, जे दोन अनइक्वल सेल फॉर्म झाले आहेत, शब्द लक्षात ठेवायचा, दॅट इज द अनइक्वल सेल जे फॉर्म झालेले आहेत, त्या अनइक्वल सेलपैकी एक लार्ज राहणार आहे, एक स्मॉल. साहजिक गोष्ट आहे, अनइक्वल म्हटलेलं एक स्मॉल आणि एक लार्ज राहणार आहे. जो मायक्रोपायलर एंड आहे त्या साईडचा खूप लार्ज होईल, आणि चलाजल साईडचा जो आहे त्या साईडनी स्मॉल सेल फॉर्म होईल. सो इथं होणार काय आता, ॲक्च्युली पा फोर्थ पॉईंटमध्ये काय म्हटलेलं आहे, फ्री न्यूक्लिअर डिव्हिजन ऑकर इन बोथ सेल. दोन्ही सेलमध्ये न्यूक्लिअर डिव्हिजन काय होईल, म्हणजे फ्री न्यूक्लिअर डिव्हिजन होईल, जसं आपण न्यूक्लिअरमध्ये पाहिलं होतं. सो सेल्युलर पा अँड मे ऑल्सो बिकम सेल्युलर लाईक न्यूक्लिअर टाईप, मीन्स सेल्युलरसारखंसुद्धा होते आणि न्यूक्लिअर टाईपसुद्धा होऊ शकते. तर ॲक्च्युली होणार काय इथं बघ, मी सांगणारच समोर डायग्रामच्या बेसिसवर तुम्हाला. सो डिव्हिजन झाल्यानंतर प्रायमरी इंडस्ट्रियल न्यूक्लिअरचं डिव्हिजन झाल्यानंतर ट्रान्सफर फॉर्म वॉल फॉर्म होईल, एक सेल लार्ज होईल, दोन आणि एक स्मॉल राहील. मायक्रोपायलर एंडचा लार्ज राहणार आहे आणि चलाजल एंडचा स्मॉल राहणार असेल. सो इथं काय होणार आहे, दोन्हीही सेलमध्ये काय होणार आहे, डिव्हिजन होणार आहे, फ्री न्यूक्लिअर डिव्हिजन होणार आहे. आणि तो डिव्हिजन झाल्यानंतर वरच्या साईडची किंवा मग खालच्या साईडचे जे एंडोस्पर्म वगैरे राहणार आहे, सॉरी जे सेल वगैरे राहणार आहे, तर तुम्हाला माहिती आहे ते ॲक्च्युली काय होऊ शकते, तर तिथं न्यूक्लिअर टाईपसुद्धा होऊ शकते. मीन्स आपण पाहिलं होतं की न्यूक्लिअर टाईपमध्ये पेरीफेरीला काय गेलेले आहेत, एंडोस्पर्म वगैरे गेलेले आहेत. देन नंतर सेल्युलर टाईपसुद्धा होऊ शकते. तर सेल्युलर म्हणजे कसं होईल, ॲक्च्युली सेपरेट कंपार्टमेंट वगैरे राहणार आहे प्रत्येक सेलला, सेल वॉल फॉर्मेशन होईल तिथं. सो डायग्राममध्ये बघूनच घेऊ आपण. बघा तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता, मी डायरेक्टली तुम्हाला सेकंड डायग्रामवर सांगणार आहे की ॲक्च्युली काय होणार आहे. तिथं पा डिव्हिजन वगैरे झालेलं आहे. डिव्हिजन झाल्यानंतर पा पहिल्या डायग्राममध्ये काय दाखवलेलं आहे, मायक्रोपायलर एंड, चलाजल एंड, दोन सेपरेट काय झाल्या सेल वगैरे फॉर्म झाले आहेत, एक लार्ज एक स्मॉल आहे. देन तिथं प्रत्येक जो सेल फॉर्म झालेला आहे त्याचं काय होणार आहे, न्यूक्लिअर डिव्हिजन वगैरे होणार आहे, ठीक आहे, फ्री न्यूक्लिअर डिव्हिजन वगैरे होईल होईल. देन नंतर बघू शकता तुम्ही तिथं डिव्हिजन झाल्यानंतर जो लार्ज साईज सेल आहे तिथं, मी अगोदरसुद्धा सांगितलं तुम्हाला, न्यूक्लिअर टाईपचा एंडोस्पर्मसुद्धा फॉर्म होऊ शकतो, मीन्स न्यूक्लिअर एंडोस्पर्मसुद्धा फॉर्म होतो आणि सेल्युलर एंडोस्पर्मसुद्धा काय होईल तिथं फॉर्म होईल. तुम्ही बघू शकता डायग्राममध्ये, न्यूक्लिअरमध्ये आपण पाहिलं होतं ॲक्च्युली पेरीफेरीला पुश केल्या गेलेल्या आहेत कोण, न्यूक्लिया. देन नंतर सेल्युलरमध्ये पाहिलं होतं की सेपरेट कंपार्टमेंट सेल वॉल फॉर्मेशन झालं होतं न्यूक्लियाला. सो तुम्ही हे बघू शकता डायग्राममध्ये.